ओके तुम्हाला तुमच्या कस्टमरचा माइंड मॅप बनवणं गरजेचं आहे, यु नो. आणि माइंड मॅप बनवताना तुम्हाला त्याचं माइंड कसं वर्क करतं, यु नो, हे आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे. त्यासाठी आता आपण छोटंसं एक्झाम्पल घेणार आहोत, ज्याच्यातून आपण या तिन्ही गोष्टी पाहणार, फंक्शनल, इमोशनल आणि स्पिरिच्युअल गरजा पूर्ण केल्यामुळे कशा पद्धतीने एक मोठं इनोव्हेशन फॅक्टरी तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये उभी राहू शकते. ही कॉन्स्टंट ऍक्टिव्हिटी आहे, यु नो. आणि ही ज्यावेळेला तुम्ही कॉन्स्टंट ऍक्टिव्हिटी कराल, आता जो काही पिरियड तुमच्या हातामध्ये आहे, लॉकडाऊन संपण्या पर्यंतचा आणि त्याच्यानंतरचा, यु नो, त्या पिरियड मध्ये तुम्हाला कन्सिस्टंटली याच्यावर वर्क करणं गरजेचं आहे. लेट मी पुट द फ्रेमवर्क विथ द एक्झाम्पल. ओके, तुम्हाला तुमच्या कस्टमरचा माइंड मॅप बनवणं गरजेचं आहे, यु नो. आणि माइंड मॅप बनवताना तुम्हाला त्याचं माइंड कसं वर्क करतं, यु नो, हे आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे. त्यासाठी स्वतःला त्याच्या ठिकाणी उभं करणं आणि काही प्रश्न विचारणं. त्यातला सगळ्यात पहिला प्रश्न असा आहे की ती व्यक्ती मला का हायर करते. मी ज्यावेळेला मी मोबाईल विकत घेतो, त्यावेळेला मी ते मोबाईल का विकत घेतोय, का हायर करतोय, कारण माझ्या कम्युनिकेशनची जी गरज आहे ती पूर्ण झाली पाहिजे, यु नो. आता आपण एक असं एक्झाम्पल घेऊ जे आपण सगळ्यांनी वापरलेलं असेल, यु नो. आपण टॅक्सी सर्व्हिस चं उदाहरण घेऊ, यु नो. आणि आपण पूर्वीच्या काळापासून आतापर्यंत त्याच्यामध्ये कसे कसे बदल घडत गेले आणि मग त्या अनुषंगा त्या फ्रेमवर्कच्या अनुषंगाने मी त्या फ्रेमवर्क मध्ये माझं प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस टाकून मी कशा पद्धतीने इनोव्हेशन करू शकतो याच्यावर आपण विचार करूया. ओके, सो टॅक्सी सर्व्हिस. आता तुम्हाला टॅक्सी सर्व्हिस जर घ्यायची आहे, टॅक्सी घ्यायची आहे, तर पूर्वीच्या काळामध्ये तुम्हाला काय करावं लागायचं, यु नो. पहिला प्रश्न काय, माझी सर्व्हिस किंवा माझं प्रॉडक्ट घेण्यासाठी कस्टमरला काय काय काम करावं लागतं. ओके, हा सगळ्यात पहिला प्रश्न विचारायचा आहे. ओके, आता टॅक्सी सर्व्हिस घ्यायचं त्याचं ऑब्जेक्टिव्ह काय, मला पॉईंट ए टू पॉईंट बी ला जायचं, म्हणजे मला ठाण्यावरून मला दादरला जायचंय, यु नो. हा ही फंक्शनल नीड आहे माझी. ओके, आता मी पूर्वी काय करायचो, यु नो. मग सगळ्यात पहिला मला प्रश्न यायचा की अरे घराच्या खाली उतरायला लागेल आणि टॅक्सी ला हात दाखवावा लागेल, आणि जर टॅक्सीला हात दाखवून मिळत नसेल तर जवळपासचे जे टॅक्सी स्टँड असेल तिथे जायला लागेल. म्हणजे मला दोन कामं करावी लागतील, एक तर घरातून खाली उतरे, त्यानंतर मला टॅक्सी शोधायची आहे, यु नो. ती मला रस्त्यावर मिळेल किंवा ती मला टॅक्सी स्टँडला मिळेल. रस्त्यावर मिळाली तर कमीत कमी पाच टॅक्सी तर चार जण काहीतरी अॅटिट्यूड दाखवून जातील आणि एक जण मला म्हणेल ओके आय विल कम, मी म्हणजे मी मैं आऊंगा साहब आपके साथ, यु नो. आणि मग ज्यावेळेला तो आऊंगा मिळेल त्यानंतर तो माझ्याशी नेगोशिएट पण करणार, म्हणजे मीटर हा सगळा प्रकार जरी असला तरी पण तो माझ्याशी नेगोशिएट करणार. ओके, आता नेगोशिएशन झाल्यानंतर मी ज्यावेळेला गाडीत बसणार त्याच्यानंतर मला कंटिन्युअस त्याला सांगावं लागणार आहे की राईट घे, लेफ्ट घे, असं जा तसं जा, कारण की मला कुठे कुठे भीती असणार की लॉंग कट घेईल, शॉर्टकट घेईल, हे करेल. तर माझा कंटिन्युअस लक्ष त्याच्या ड्रायव्हिंगवर आहे, यु नो. आणि त्याला डायरेक्शन देण्यामध्ये माझा वेळ चाललेला आहे. ओके, आता डायरेक्शन दिल्यानंतर मी त्या जागेवर पोहोचल्यानंतर, यु नो, मी त्याला ज्यावेळेला पैसे देणार त्यावेळेला तो मला म्हणणार की माझ्याकडे सुट्टे नाही आहे, यु नो. सुट्टे नाही आहे म्हटल्यावरती मग परत मी स्वतः एकतर पैसे शोधायला जाणार किंवा तो सुट्टे शोधायला जाणार, यु नो. आणि जर माझ्याकडे तेवढा वेळ नसेल तर ते पैसे मी इच्छा नसतानाही त्याच्याकडे सोडणार आणि मग मी माझ्या गंतव्यस्थ ठिकाणी जाणार. आणि गेल्यावर जर माझ्या लक्षात आलं की अरे माझी बॅग किंवा माझी काहीतरी वस्तू त्या गाडीमध्ये राहिली तर शोधणं अतिशय मुश्किल, यु नो. मी टॅक्सी युनियनला फोन करेल, मिळालं तर मिळालं, नाही मिळेल कदाचित बऱ्याच दिवसांनी मिळेल, यु नो. या सगळ्या गोष्टी ह्या पद्धतीने मी ही सर्व्हिस यूज करत होतो. त्याच्यानंतर काय बदल घडला, यु नो, त्याच्यानंतर रेडिओ टॅक्सी झाल्या. रेडिओ टॅक्सीजने काय केलं, रेडिओ टॅक्सीज किंवा त्यानंतर आता ह्या ज्या ऍग्रिगेटर झाले, ऍग्रिगेटरने काय केलंय, खूप सिम्पल गोष्ट केली आहे. त्यांनी कस्टमर काय काय करतो एक टॅक्सी सर्व्हिस वापरायसाठी लिहून काढलं, यु नो. मग त्याला सगळ्यात पहिले काय करावं लागतं, टॅक्सी शोधायला लागते. मग मी ते त्याला घरी बसल्या बसल्या टॅक्सी शोधायला करू शकतो का, येस करू शकतो, यु नो. मग टॅक्सी शोधल्यानंतर मग त्याला मी असा ऑप्शन पण देतो, तू छोट्या गाडीत जा, मोठ्या गाडीत जा, लक्झरी मध्ये जा, एसयूव्ही मध्ये जा, आय गिव्ह डिफरंट ऑप्शन. ओके, त्याच्यानंतर त्याला किती पैसे लागणार आहेत आणि किती वेळ लागणार आहे याची इन्फॉर्मेशन आधीच दिली जाते. गाडी बुक केल्यानंतर मला लक्षात येतं की हा गाडी बुक झालेली आहे आणि ती गाडी कुठे आहे,
म्हणजे मला ती गाडी शोधायची गरज नाही, मला फोन करून विचारायची गरज नाही हा तुम किधर है, तो मला त्या डिस्प्लेवरच दिसतोय की गाडी कुठे पोहोचलेली आहे. गाडी माझ्याकडे आल्यानंतर मला नोटिफिकेशन किंवा कॉल येतो, मग मी खाली जातो, मी गाडीत बसतो, यु नो. त्याला त्याला पण माहित, मी फक्त ओटीपी देतो त्याला, फक्त त्याला पण माहिती आहे की किती पैसे होणार आहेत ते फिक्स आहे आणि कोणत्या रूटने जायचं ते देखील गुगल त्याला दाखवतो. त्यामुळे माझं काम करायला मोकळं झालं. आणि मग ज्यावेळेला मी उतरतो त्यावेळेला पैसे डायरेक्टली क्रेडिट कार्ड मधून किंवा माझ्याकडे जे कार्ड अटॅच आहे किंवा माझं जे अकाउंट अटॅच आहे त्याच्यातून जातं. त्यामुळे मला काही नेगोशिएशन करण्याची गरज नाही. आणि जर माझं काही सामान राहिलं तर लॉस्ट अँड फाउंड ऑलरेडी ऑर्गनाइज, देर इज समबडी हु इज रिस्पॉन्सिबल फॉर इट, यु नो. आता एक छोटीशी सर्व्हिस जिच्यासाठी ग्राहकाला इतकं काम करावं लागत होतं, यु नो. ऍक्च्युअल तो टॅक्सीवाला काय करत होता, फक्त या सगळ्या याच्यामध्ये तुम्हाला पॉइंट ए टू पॉइंट बी घेऊन जात होता, यु नो. पण ज्या वेळेला त्या कस्टमरचा माइंड मॅप केला त्यावेळेला लक्षात आलं की अरे जवळजवळ 20-25 कामं मी करायला पाहिजेत माझ्या कस्टमर, ज्या ती 20 ते 25 कामं मी करायला लागलो ना त्यावेळेला माझा कस्टमर हा कम्प्लिटली माझ्यावर डिपेंडंट झाला, यु नो, माझ्या सर्व्हिसेसवर डिपेंडंट झाला, यु नो. जर मी हे माझ्या प्रॉडक्टमध्ये करू शकतो का? आता याच्यामध्ये आपण जर उबरचं उदाहरण घेतलं तर याच्यामध्ये फंक्शनल नीड, इमोशनल नीड जर पाहिल्या आणि त्याच्या व्यतिरिक्त जर आपण जर त्याच्या स्पिरिच्युअल नीड्स पाहिल्या, काय स्पिरिच्युअल नीड याच्यामध्ये सॅटिस्फाय होते, तर उबर खूप क्लिअर आहे. आम्ही ही सर्व्हिस घेऊन आलो जेणेकरून त्यांनी सिम्पली, त्यांचं सिम्पली स्टेटमेंट असं आहे की वी वॉन्ट टू रिक्लेम आर अर्थ, वी वॉन्ट टू रिक्लेम आर मदर अर्थ बाय कन्वर्टिंग एव्हरी कार इन टू अ पूल कार अँड बाय ट्रान्सफॉर्मिंग एव्हरी पार्किंग लॉट इन टू पार्क्स. मी हा बिझनेस करतोय जेणेकरून प्रत्येक कार जी आहे ती पूल कारमध्ये कन्वर्ट व्हावी, ज्याच्यामुळे कार्सचं युटिलायझेशन कमी होईल आणि जिथे आता माझे पार्किंग लॉट्स आहेत तिथे मी पार्क्स निर्माण करू शकेल, यु नो. आणि ज्या वेळेला ही स्पिरिच्युअल नीड मला माहिती आहे त्यावेळेला मला स्वतःला पण हवं आहे ना की पार्किंग लॉट कमी व्हावेत, पार्किंगचे प्रॉब्लेम्स कमी व्हावेत, प्रदूषण कमी व्हावं, आणखीन पार्क्स निर्माण व्हावेत. त्यामुळे मी या सर्व्हिसची फंक्शनली, इमोशनली आणि स्पिरिच्युअली कनेक्टेड असणार आहे. आता तुमच्या माझ्यासारखे उद्योजक हे कसं करणार? तर सिम्पल, आपल्याला एक एक एक्सेल शीट ओपन करायची आहे किंवा कागद आणि पेन घ्यायचा आहे. सगळ्यात पहिला डिफाईन करायचं आहे कोण आहे माझा कस्टमर, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे, यु नो. त्याच्यानंतर मला लिहायचं आहे की माझी सर्व्हिस वापरत असताना तो स्वतः काय काय काम करतो, त्याला काय काय करावं लागतं, यु नो. आणि म्हणजे त्याला मला शोधावं लागत असेल, त्याला मला हायर करावं लागत असेल, त्या सगळ्या गोष्टी मला लिहून काढायच्या आहेत. आणि मग ते लिहून जे काढले खूप डिटेलमध्ये लिहून काढायचं आहे आणि मग त्याला विचारायचं आहे की यातल्या कुठल्या गोष्टी आहेत ज्या मी करू शकतो. आणि ज्या वेळेला मी त्याचं काम करायला लागतो ना त्यावेळेला मी फक्त प्रॉडक्ट किंवा कमॉडिटी न राहता मी ब्रँड होतो आणि मी प्रीमियम चार्ज करायला लागतो, यु नो. सो हा एक एक ब्रॉड फ्रेमवर्क आहे, यु नो. यु नो, थँक्यू सो मच टू अर्थसंकेत फॉर गिविंग अस दिस अपॉर्च्युनिटी अँड क्रिएटिंग दिस प्लॅटफॉर्म. यु नो, थँक्यू एव्हरीबडी फॉर अटेंडिंग दिस लाईव्ह सेशन. थँक्यू सो मच. शेयर मार्केट सीखने की अनोखी पाठशाला जो सबको भाए और समझ में आए. व्हाट इज शॉर्ट एंड बटरफ्लाई? शॉर्ट एंड बटरफ्लाई, इफ यू आर गोइंग फॉर शॉर्ट स्ट्रैडल टू कवर अप द अनलिमिटेड लॉस वी आर डूइंग लॉन्ग स्ट्रैंगल. वाओ, कम ऑन, यस आई कैन टीच मैन. यहाँ मिले स्टॉक मार्केट संस्कार. When we step into a new world, we need संस्कार. If you are going to step into this world called stock market, we will give you that संस्कार. आपको कहाँ फोकस करना चाहिए? स्किल पे. Never come in the markets to make money or with the focus of making money.
So we say become a pro. Become a pro. Money will grow. The fastest way to grow. Avadhoot Sathe Trading Academy. Free live YouTube sessions देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें and for further notifications press on the bell icon.